वर्धा येथील नागपूरकडे भरधाव येत असलेल्या कारने रस्त्यालगत उभ्या ट्रकला जबर धडक दिली. यात पती पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर 6 जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची ही भीषण घटना रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वर्धा नागपूर महामार्गावर बुटीबोरी परिसरात घडली. राजेश मुरारीलाल श्रीवास्तव 52 वर्ष व पूजा राजेश श्रीवास्तव 45 वर्ष राहणार रामनगर वर्धा असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. जखमी राणी श्रीवास्तव 63 वर्ष, अमन श्रीवास्तव 26 वर्ष, संगीता श्रीवास्तव 48, राजकेश श्रीवास्तव 52 आणि अनिकेत श्रीवास्तव 22 वर्ष सर्व राहणार रामनगर वर्धा व चालक सारंग गोल्लर 26 वर्ष राहणार धामणगाव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्ध्यातील रामनगर परिसरात राहणारे श्रीवास्तव कुटुंब रविवारी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी नागपूरसाठी निघाले. सगळे MH40BE3191 क्रमांकाच्या कारमध्ये होते. चालक सारंग गोल्लर हा कार भरधाव पळवत होता. वर्धा नागपूर महामार्गावर बुट्टीबोरी परिसरात युको बँक समोर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कारने रस्त्यालगत उभ्या MH29AK6186 क्रमांकाच्या ट्रॅक्टरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार उलटून पूर्णतः क्षतिग्रस्त झाली. यात राजेश व पूजा श्रीवास्तव या दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील इतर 6 जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती पोलिसांना दिली. बुट्टीबोरी पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. नागरिकांच्या मदतीने जखमींना क्षतिग्रस्त वाहनातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश व पूजा यांचा मृत्यू झाला असल्याने त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास